नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटर मध्ये तुमचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे 12th मॅथ कोर्स. फुल रेग्युलर बॅच आहे 12th मॅथ कोर्स. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला काय भेटणार आहे. 12th मॅथ कोर्स परिवर्तन लर्निंग सेंटरच्या रँकर बॅच 2.0. ठीक आहे, तर कोणती बॅच आहे? रँकर बॅच 2.0. तर त्या अंतर्गत बघा तुमच्यासाठी फुल मॅथ्स कोर्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 12th बोर्ड, ठीक आहे ना, बोर्ड प्लस एमएसटी सीईटी, बोर्ड प्लस एमएसटी सीईटी राहणार आहे. एक 6 मंथचा कोर्स आहे. 6 मंथ मध्ये आपण 12th बोर्ड तसंच एमएसटी सीईटीचा सिलेबस कम्प्लीट करणार आहे. तर हे जे लेक्चर्स असणार आहेत झूम ऍप वरती असणार आहेत लाईव्ह लेक्चर्स. ओके, तर एक डेली लेक्चर असणार आहे आपलं. मग या बॅचेस मध्ये बघा तुम्हाला काय काय लाईव्ह लेक्चर्स असतील. म्हणजे लेक्चर लाईव्ह झाल्यानंतरही तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध होतील. टेस्ट असेल चॅप्टर वाईज, ठीक आहे, डाऊट्स क्लिअरिंग असेल, नोट्स असतील. तर हा जो कोर्स आहे ते 15 ऑगस्टला स्टार्ट होणार आहे. ही जी बॅच आहे 15 ऑगस्टला स्टार्ट होणार आहे. रँकर बॅच 2.0, ठीक आहे, मार्क्स साठी. तर ही जी बॅच आहे त्याची फीस जी आहे ती फक्त 500 पर मंथ आहे. ठीक आहे, तर मॅथ्स साठी 500 पर मंथ आहे. 6 मंथ असेल तर टोटल 3000 होतील. परंतु जर तुम्ही वन टाइम पे केली 15 ऑगस्टच्या अगोदर, तर तुम्हाला वन टाइम पे केल्यानंतर 2000 रुपये फीस जाईल. ठीक आहे, तर बघा म्हणजे तुम्हाला 2000 रुपयामध्ये 12th मॅथ बोर्ड प्लस एमएसटी सीईटी हा फुल मॅथ्सचा कोर्स भेटेल. तर लाईव्ह लेक्चर्स असतील, तुम्ही डाऊट्स वगैरे आणि हे जे काही आपले युट्यूबचे व्हिडिओ असतील ते तर आपण चालूच ठेवणार आहे. ठीक आहे, पण जे लाईव्ह लेक्चर्स थोडस वेगळं असतं, तुम्ही आपण डाऊट्स वगैरे क्लिअर करू शकतो किंवा त्याच्या टेस्ट वगैरे पण आपण सेपरेट घेऊ. ठीक आहे, आणि एमएसटी सीईटी चे आपण व्हिडिओ समजा युट्यूब वरती नसतात, आपण जे बोर्डचे व्हिडिओ आहेत ते युट्यूब वरती आपण टाकत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आणि हा जो कोर्स आहे तो स्पेशली 2022 बॅच, ओके, म्हणजे तुम्ही जे 2021-22 जी बॅच आहे त्यांच्याकरिता आहे. म्हणजे 15 ऑगस्टला बॅच स्टार्ट होईल आणि 1 डिसेंबर जानेवारी पर्यंत, म्हणजे 6 महिन्याच्या मध्ये संपेल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो जे कोणी इंटरेस्टेड विद्यार्थी आहेत त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा 8669171541 या व्हॉट्सअप नंबर वरती. तसेच सोबतच आम्ही तुम्हाला लिंकही प्रोव्हाइड केली आहे, ती तुम्ही बघू शकता, तिथे गुगल फॉर्म फिलअप करू शकता. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण सध्या जो व्हिडिओ चालू आहे आपली, सध्या डिफरेंशिएशन चालू आहे. बघा आपण युट्यूब वरती मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट मध्ये, ठीक आहे, पहिला चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक कम्प्लीट केलेला आहे. सध्या आपला डिफरेंशिएशन चालू आहे मॅथ्स 2 चा फर्स्ट चॅप्टर. ओके, तर त्याच्यामध्ये बघा आपण मागच्या लेक्चर मध्ये जे लास्ट लेक्चर होतं त्याच्यामध्ये आपण एक्झरसाइज 1.2 मधील काही क्वेश्चन सॉल्व्ह केले होते, क्वेश्चन नंबर 7 मध्ये. ओके, 3 क्वेश्चन झालेले. आता क्वेश्चन नंबर 7 मधील हा 4th क्वेश्चन आहे. मग बघा आता, ओके, त्याला थोडस आपण ऍडजस्ट करून घेऊया. तर क्वेश्चन आहे डिफरेंशिएट द फॉलोइंग, तर असा क्वेश्चन येईल तुम्हाला. आता आपण लास्ट, ज्यांनी समजा मागचे व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी प्लेलिस्ट चेक करा युट्यूब वरती, आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर या युट्यूब चॅनल वरती त्या प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत, तुम्ही चेक करू शकता. ओके, मग बघा आता हा व्हिडिओ. तर विद्यार्थी मित्रांनो हा जो क्वेश्चन आहे काय दिलेला आहे, टॅन इनव्हर्स ऑफ. ओके, मी तुम्हाला काय सांगितलं, ज्याही वेळेस क्वेश्चन मध्ये असं दिलेलं असेल की टॅन इनव्हर्स ऑफ किंवा साइन इनवर्स कॉस इनवर्स असं ज्या वेळेस दिलेलं असतं काय करायचंय, किंवा तिथे टॅन इनवर्स दिलेले आणि इकडे ब्रॅकेट मध्ये काय आहे, काहीतरी ट्रिग्नोमेट्रीचं फंक्शन आहे, तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय, हे हा जो ब्रॅकेट आहे ना, ही टर्म ओके, ही ब्रॅकेट ची टर्म, तर या टर्मला टॅन इनवर्स किंवा कॉट, सॉरी, कॉट किंवा टॅनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे. ओके, म्हणजे बघा हा जर इथे टॅन इनवर्स आहे, ओके, आता इथे बघा इथे काय आहे तुमचा टॅन इनवर्स दिलेला, बरोबर, आणि इथे जर समजा टॅन ऑफ समथिंग अँगल आला किंवा कॉट ऑफ समथिंग, तर त्याला टॅन मध्ये कन्वर्ट, म्हणजे टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल होईल. ओके, हे लक्षात घ्यायचं. तर मग बघा सुरुवात कशी करणार आहे आपण क्वेश्चनला, पहिला स्टार्टिंग करायची क्वेश्चनची, आन्सर लिहिताना बघा लेट वाय इज इक्वल टू, ठीक आहे, पहिला आहे तुमचा लेट वाय इज इक्वल टू, दिलेला क्वेश्चन लिहायचा आहे टॅन इनवर्स ऑफ काय दिलंय, कॉस ऑफ 7x अपॉन 1 प्लस साइन एक्स. ओके, साइन 7x, तर बघा क्वेश्चन दिलेला आहे टॅन इनवर्स ऑफ, त्याला लेट केला आपण वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ कॉस 7x प्लस 1 अपॉन साइन 7x,
आता बघा आपण बघितलं वन प्लस कॉस थीटाचा फॉर्म्युला असतो टू कॉस स्क्वेअर थीटा बाय टू, पण इथे साईन दिसतोय, वन प्लस साईनचा काही फॉर्म्युला नाही. ओके मग बघा काय करायचं, विच इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ. ओके आता मी कॉस ऑफ सेवन एक्स ला काय लिहितो बघा, साईन ऑफ पाय बाय टू मायनस सेवन एक्स. येस साईन ऑफ पाय बाय टू मायनस थीटा काय असतो, साईन ऑफ पाय बाय टू मायनस थीटा विच इज इक्वल्स टू कॉस थीटा. ओके हे आपल्याला माहिती, साईन ऑफ पाय बाय टू मायनस थीटा काय असतो, कॉस थीटा असतो. मग बघा मी लिहिलं कॉस थीटाच्या जागी साईन ऑफ पाय बाय टू मायनस सेवन एक्स. ओके वन प्लस हा जो साईन सेवन एक्स आहे त्याला मी काय लिहिल, कॉस ऑफ बघा कॉस ऑफ पाय बाय टू मायनस सेवन एक्स. ओके आता जसं साईन पाय बाय टू मायनस थीटा कॉस थीटा असतो, तसंच कॉस ऑफ पाय बाय टू मायनस थीटा विच इज इक्वल्स टू साईन थीटा. ठीक आहे कॉस ऑफ पाय बाय टू मायनस थीटा पण काय असतो, साईन थीटा असतो. ओके मग बघा विच इज इक्वल्स टू, आता सांगा मला हा टॅन इनवर्स ऍज इट इज, तर डिनॉमिनेटर मध्ये बघा वन प्लस कॉस थीटा. ओके वन प्लस कॉस ऑफ पाय बाय टू मायनस सेवन एक्स. ओके तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा वन प्लस कॉस थीटाचा किंवा कॉस ऑफ टू थीटाचा फॉर्म्युला आहे, तो काय असतो टू कॉस स्क्वेअर थीटा बाय टू. ठीक आहे वन प्लस कॉस थीटा म्हणजे काय, टू कॉस स्क्वेअर थीटा बाय टू जो आपण बनवलेला आहे वन प्लस कॉस ऑफ टू थीटा कॉस टू थीटा टू थीटाच्या फॉर्म्युल्यावरून कसा बनवला आहे काय ते आपण बघायचंय. ओके मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण एक्सप्लेन केलेले, आता प्रत्येकच आपण लेक्चर मध्ये सांगायची गरज नाही, तर मागचा व्हिडिओ बघून घ्या. तर बघा आता इथे मी काय लिहिणार आहे न्यूमरेटर मध्ये बघा, आता डिनॉमिनेटर मध्ये झालं वन प्लस कॉस थीटा काय असणार आहे, टू कॉस स्क्वेअर थीटा बाय टू, म्हणजे जो काही अँगल आहे त्याला आपण डिवायडेड बाय टू करणार. ओके म्हणजे काय येणार आहे, टू कॉस स्क्वेअर थीटा बाय टू म्हणजे काय, पाय बाय टू मायनस सेवन एक्स अपॉन टू म्हणजे काय होईल, पाय बाय फोर मायनस सेवन एक्स अपॉन टू. ओके न्यूमरेटर मध्ये बघा, आता तुमच्याकडे एक फॉर्म्युला बघा, साईन ऑफ टू थीटाचा फॉर्म्युला आहे टू साईन थीटा इंटू कॉस थीटा. ओके साईन ऑफ टू थीटाचा फॉर्म्युला बघा, टू साईन थीटा इंटू कॉस ऑफ थीटा. ओके तर साईन टू थीटाचा फॉर्म्युला लक्षात घ्या, साईन ऑफ टू थीटा टू साईन थीटा कॉस थीटा. ओके अँगल काय होतोय, हाफ होतोय. मग बघा मी याला काय लिहिल, टू साईन थीटा बाय टू. ओके आता टू थीटा तिथे काय झाला, थीटा बाय टू म्हणजेच काय झाला, हाफ झाला, म्हणजे टू थीटाचा थीटा झाला अर्धा. ओके हाफ होते, टू थीटा असेल तर हाफ. फक्त इथे काय तुम्ही लक्षात घ्यायचं, साईन टू थीटा आहे ना, तिथे जर समजा साईन थीटा असेल तर काय लिहिलं असतं, टू साईन थीटा बाय टू कॉस थीटा बाय टू. ओके म्हणजे काय होईल, पाय बाय टू आहे तर इथे काय होईल, पाय बाय फोर मायनस सेवन एक्स अपॉन टू. ओके थीटा बाय टू करतोय इन टू कॉस ऑफ पाय बाय फोर. ओके आता हा पाय बाय टू चा काय होणार आहे, पाय बाय फोर मायनस सेवन एक्स अपॉन टू. येस डिनॉमिनेटर मध्ये आहे टू कॉस स्क्वेअर. आता इथे बघा हा जो कॉस स्क्वेअर आहे, इथे कॉस आहे, हा कॉस आणि हा इथला एक कॉस कॅन्सल होईल, विच इज इक्वल टू बघा मला काय भेटेल, हा टॅन इनवर्स ऍज इट इज. आणि न्यूमरेटर मध्ये काय भेटणार आहे बघा, टू टू कॅन्सल झाला होता इथे, न्यूमरेटर मध्ये आहे साईन पाय बाय फोर मायनस सेवन एक्स अपॉन टू, आणि डिनॉमिनेटर मध्ये राहिला कॉस पाय बाय फोर मायनस सेवन एक्स अपॉन टू, म्हणजे साईन अपॉन कॉस. आणि साईन अपॉन कॉस काय असतं, टॅन. अँगल काय आहे, पाय बाय फोर मायनस, बघा अँगल काय आहे, पाय बाय फोर मायनस सेवन एक्स अपॉन टू. ओके विच इज इक्वल्स टू, हा टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल होईल, मग काय भेटेल मला, पाय बाय फोर मायनस सेवन एक्स अपॉन टू वाय इज इक्वल्स टू. ठीक आहे तर वाय इज इक्वल्स टू बघा आता काय भेटलं, पाय बाय फोर मायनस सेवन एक्स अपॉन टू. ओके आता काय करायचं आपल्याला, डिफरन्शिएट करायचं. ओके मग डिफरन्शिएट करा, चला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट करूया बघा विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट. ओके तर आपण डिफरन्शिएट करतो याला विथ रिस्पेक्ट टू एक्स. अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये जरी डिफरन्शिएशन फाइंड करायचं असेल तर काय करतो आपण, अगोदर त्याला सिम्प्लिफाय करायचंय क्वेश्चनला. ओके लक्षात घ्या, क्वेश्चनला तुम्हाला इथे सिम्प्लिफाय करायचंय, आणि सिम्प्लिफाय करण्यासाठी बघा मी तुम्हाला सांगते परत एकदा की टॅन इनवर्स साईन इनवर्स कॉस इनवर्स जे काही ट्रिग्नॉमेट्रिकच इन्वर्स ट्रिग्नॉमेट्रिकच फंक्शन असेल आणि त्याच्यामध्ये अँगलच्या इथे इथे मध्ये जो काही असणार आहे तो ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असेल तर त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं अकॉर्डिंगली. टॅन इन्वर्स असेल तर मोस्टली टॅन मध्ये किंवा कॉट मध्ये कन्वर्ट करायचं. ओके साईन इन्वर्स असेल तर साईन किंवा कॉस मध्ये कन्वर्ट करायचे, म्हणजे तो साईन आणि म्हणजे ते इन्वर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आणि ट्रिग्नॉमेट्रिक कॅन्सल होईल. ओके मग आता जे तुम्हाला सिम्प्लिफाईड फंक्शन भेटलं वाय इज इक्वल टू पाय बाय फोर मायनस सेवन एक्स अपॉन टू,
त्याला डिफरेंशिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर लेफ्ट हँड साइडला काय होईल dy बाय dx विच इज इक्वल टू d बाय dx ऑफ, ओके काय आहे पाय बाय फोर मायनस सेवन एक्स अपॉन टू विच इज इक्वल टू पाय बाय फोर कॉन्स्टंट झिरो मायनस सेवन बाय टू कॉन्स्टंट बाहेर आणि x चा डायरेव्हेटिव्ह वन, ओके म्हणजेच मला dy बाय dx काय भेटला dy बाय dx इज इक्वल टू मायनस सेवन बाय टू, ओके दिस इज द फायनल आन्सर dy बाय dx, ओके तर लक्षात घ्या बघा अशा टाइप मध्ये क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे. तर याच्या मागच्या लेक्चर मध्ये पण आपण अशाच टाइपचे क्वेश्चन सॉल्व केले तीन क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेव्हन मध्ये, ओके आता चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया जस्ट मोमेंट, ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूया जस्ट ओके नेक्स्ट क्वेश्चन सीधी नेक्स्ट क्वेश्चन जस्ट मोमेंट, ओके तर बघा हा क्वेश्चन नंबर आपला चालू आहे सेवन्थ मधला फोर्थ, ओके तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण जस्ट मोमेंट, थोडेसे क्वेश्चन खाली वरी झालेले दिसत आहेत काही हरकत नाही, ओके हा नाइन्थ क्वेश्चन आहे तर आपला क्वेश्चन नंबर आता सेवन्थ क्वेश्चन संपलेला दिसतोय, ओके तर हा क्वेश्चन आहे बघा आपला सेकंड क्वेश्चन आहे त्याच्यानंतर आपण बघितला क्वेश्चन नंबर, ओके थोडस आपण जस्ट मोमेंट चेक करूया कुठे गेला आपलं ते कॅन्सल झाल्यामुळे थोडस डिस्प्ले झालेलं आहे, ठीक आहे ओके हा फोर्थ क्वेश्चन होता, ठीक आहे तिथे क्वेश्चन नंबर ओके टेन्थ क्वेश्चन दिसतोय, ठीक आहे जस्ट मोमेंट मध्ये क्वेश्चन काही मिस झालेले दिसतात, ठीक आहे काय हरकत नाही. तर बघा हा झाला क्वेश्चन नंबर तुमचा सेवन्थ क्वेश्चन होता, बघा इथे क्वेश्चन नंबर सेवन आपण लास्ट लेक्चर मध्ये स्टार्ट केला होता त्याच्यामधील क्वेश्चन दिसतात, ठीक आहे जे काय असेल ते आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे ओके तर काही क्वेश्चन होते इथे, ओके आता इथे क्वेश्चन नंबर एट चालू होईल, ओके बरोबर आहे तर बघा मधले काही क्वेश्चन आपण स्किप झालेले दिसतात तर बघूया नेक्स्ट आपण घेऊच ते क्वेश्चन आय थिंक क्वेश्चन सेवन मध्ये. तर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर एट असेल डायरेक्टली, ओके ठीक आहे हा क्वेश्चन आपण करू शकतो. टॅन इनवर्स चा आहे वन प्लस कॉस एक्स अपॉन वन मायनस कॉस एक्स चा आहे तर हा थोडासा वेगळा दिसतोय क्वेश्चन, ओके तर आपल्याला डायरेक्टली क्वेश्चन नंबर एट घ्यायचा आता. तर बघा इथून क्वेश्चन नंबर एट चालू करून देऊया, ओके हा जो क्वेश्चन आहे ठीक आहे घेऊ शकतो आपण. तर बघा मधील काही क्वेश्चन्स ओके मिस झालेले दिसतात क्वेश्चन नंबर सेवन मधले, हा डायरेक्टली ओके फोर्थ क्वेश्चन आहे तर त्यानंतर डायरेक्टली काही क्वेश्चन्स मिस झालेले दिसतात, ओके टेन्थ क्वेश्चन बघा तर वन प्लस कॉस थीटा अपॉन वन मायनस कॉस थीटा, ओके बघा टॅन इनवर्स ऑफ वन प्लस अंडर रूट मध्ये आहे, ओके ठीक आहे अंडर रूट मध्ये असेल काही प्रॉब्लेम नाही. तर पहिल्यांदा आपण काय करणार आता फर्स्ट जी आपली मेथड असणार आहे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची, ओके तर जस्ट बघा एक काम करूया आपण जस्ट ओके तर काय करूया एक तुम्हाला मी दाखवून देतो जस्ट डॉक्युमेंट्स मध्ये, ठीक आहे जो तुमचा टेस्ट म्हणजे जो बुक आहे त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल, जस्ट मोमेंट आपण ओपन करूया त्याला, ठीक आहे तर बघा हा जो म्हणजे क्वेश्चन्स आपले जो मिस झालेले आहेत ते आपल्या लक्षात येतील कोणते क्वेश्चन्स मिस झाले, ओके जस्ट आपले काही क्वेश्चन्स म्हणजे ते टाकायचे राहिलेले असतील, ठीक आहे पीडीएफ बनवत असताना. तर बघा इथे तुम्ही बघू शकता थोडस खाली बघा डिफरेन्शिएशन मध्ये एक्झरसाइज 1.2 मध्ये आपण काही क्वेश्चन्स बघूया, ओके बघा ते जे क्वेश्चन्स आहेत तर आपण इथून पण क्वेश्चन्स तिकडे घेऊ शकतो, ओके जस्ट मिस झालेले दिसतात काही क्वेश्चन्स तर ओके जस्ट चेक करूयात आपण दोन मिनिटासाठी आणि मग आपण सुरू करू, ओके जस्ट एक्झरसाइज 1.2 मध्ये आपण काही क्वेश्चन्स तिकडे ऍड केलेले असं वाटते की काही क्वेश्चन्स आपल्याच्याने मिस झालेले दिसतात, ओके तर बघा जे एक्झरसाइज 1.2 मध्ये कन्सेप्ट आहेत आपण सर्व व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्ट चेक करा. आता हा एक
15 किंवा 16 नंबरचा लेक्चर चालू असेल, बाकीचे लेक्चर्स आपले प्लेलिस्ट मध्ये आहेत. जर कोणी फर्स्ट टाइम बघत असेल तर तुम्ही अगोदर जे पहिलेचे काही व्हिडिओज आहेत ते बघून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, तर जस्ट बघा आता एक्झरसाइज देईल थोडस. ठीक आहे, तर तुम्हाला मी एक्झरसाइज शो करतो इथे. काही सॉल्व एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, आता काही सिलेबस हे रिड्यूस झालेला आहे ते तुमच्या लक्षात येईलच. ओके, तर एक्झरसाइज ओके आता बघा इथे एक्झरसाइज 1.2 दिसते. 7 मध्ये बघा हा क्वेश्चन ओके आपण सॉल्व केलेला आहे. ठीक आहे, तर बघा आपण कोणता क्वेश्चन पाहत होतो इथे बघा. ठीक आहे, याच्या अगोदरचा हा क्वेश्चन. ओके, तर हा आहे क्वेश्चन टॅन इनवर्स ऑफ कॉस 7x प्लस 1 प्लस साइन 7x. ओके ओके, नाइन्थ क्वेश्चन आहे हा. 8th ओके बरोबर आहे, तर नाइन्थ नंतर 10th क्वेश्चन आहे. ओके ठीक आहे, तर ओके आपण व्यवस्थितच चालू आहे. 7th मधला 9th क्वेश्चन होता, त्याच्यानंतर बघा 10th क्वेश्चन आहे. ओके ओके बरोबर आहे, तर आपण व्यवस्थितच चालू आहे. बघा जस्ट ओके मिस्टेक झाली होती. ठीक आहे, आता हा 9th क्वेश्चन झाला. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस थीटा. ठीक आहे ना, जस्ट त्याला थोडस आपण ऍडजस्ट करून घेऊया. बघा थोडा ऍडजस्ट तुम्हाला व्यवस्थित दिसेल. ओके, तर टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स. काय करायचंय, टॅन इनवर्स आहे ना इथे, मग परत काय सेम. लेट वाय इज इक्वल टू फर्स्ट स्टेप एज इट इज वाय इज इक्वल टू, दिलेला क्वेश्चन घेऊन घ्यायचा आहे. टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट 1 प्लस कॉस एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स. ठीक आहे, आणि टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स. तर बघा आता इथे 1 प्लस कॉस थीटा आता फॉर्म्युला बघितला आपण. 1 प्लस कॉस एक्स काय असणार आहे, 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. ओके, 1 प्लस कॉस एक्स 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 आणि 1 मायनस कॉस एक्स काय असणार आहे, 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. ठीक आहे, फॉर्म्युला आहे. सबस्टिट्यूट करायचा बघा टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ ब्रॅकेट मध्ये. ठीक आहे, तर 1 प्लस कॉस एक्स ला काय लिहिणार मी, 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 आणि डिनॉमिनेटर मध्ये 1 मायनस कॉस एक्स म्हणजे काय, 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. ओके, विच इज इक्वल टू बघा हा टॅन इनवर्स एज इट इज अंडर रूट मध्ये बघा हा 2 2 कॅन्सल होईल. ठीक आहे, इथे 2 झाला कॅन्सल आणि बघा इथे स्क्वेअर आहे, कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स काय असणार आहे, कॉट स्क्वेअर एक्स. ठीक आहे ना, कॉट स्क्वेअर कॉट स्क्वेअर एक्स बाय 2. ठीक आहे, एज इट इज हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, काय राहणार आहे, टॅन इनवर्स ऑफ कॉट एक्स बाय 2. ओके, टॅन इनवर्स ऑफ कॉट एक्स बाय 2. आता कॉट आलेला आहे, मग काय करणार त्याला आपण टॅन मध्ये कन्वर्ट करणार आहे. कसं कन्वर्ट करणार, टॅन ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2. ठीक आहे ना, काय असतं, टॅन पाय बाय 2 मायनस थीटा इज कॉट थीटा. मग हा टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल होईल आणि काय भेटेल मला, पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2. ओके, तर बघा वाय इज इक्वल टू काय भेटला, पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2. डिफरन्शिएट करूया त्याला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा विगेट. ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा विगेट. डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू बघा डी बाय डी एक्स ऑफ स्टेप बाय स्टेप जायचंय, पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2 कॅन्सल करायचं आहे. तर बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 2 कॉन्स्टंट 0 मायनस 1 बाय 2 बाहेर आणि एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1. ओके, तर डीवाय बाय डी एक्स काय भेटला आपल्याला, मायनस 1 बाय 2. ओके, फायनल आन्सर असणार आहे डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 2. ओके, तर हे आहे तुमचं फायनल आन्सर. तर बघा असं क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. क्वेश्चन नंबर 7 आपला चालू आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता 11th क्वेश्चन आहे. ओके, जस्ट आपण थोडस मिस झालो होतो आपल्याच्याने की क्वेश्चन म्हणजे सुटायला नको एखादा, बरोबर, म्हणजे एक्झरसाइज मधील एखादा क्वेश्चन मला वाटलं की एखादा क्वेश्चन आपल्याच्याने इथे मिस झालेला आहे. तर बघा टॅन इनवर्स ऑफ कोसेक एक्स प्लस कॉट एक्स. फर्स्ट मेथड आहे आपली डायरेक्टली, पहिली स्टेप असणार आहे लेट वाय इज इक्वल टू पहिल्यांदा टॅन इनवर्स ऑफ, आता बघा जे आहे ते लिहायचं स्टार्टिंगला. आता बघा जे दिलेलं आहे ना ते लिहा, काय दिले, कोसेक एक्स प्लस कॉट एक्स. ओके, टॅन इनवर्स ऑफ मला काय फाइंड करायचे, कोसेक एक्स प्लस कॉट एक्स विच इज इक्वल टू बघा टॅन इनवर्स ऑफ कोसेक एक्स ला मी लिहितो 1 अपॉन साइन एक्स. ठीक आहे, प्लस कॉट एक्स ला लिहिणार कॉस एक्स अपॉन साइन एक्स बघा विच इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, आता डिनॉमिनेटर मधून साइन एक्स कॉमन काढा तर काय राहणार आहे, न्यूमरेटर मध्ये
1 प्लस कॉस एक्स, ठीक आहे. तर विच इज इक्वल्स टू बघा टॅन इनवर्स ऑफ, आपण लक्षात घ्यायचं जसं इथे टॅन इनवर्स दिसला ना तर विचार काय म्हणजे आपला क्वेश्चनचा सॉल्व्ह करण्याचा जो पॅटर्न असणार आहे तो सेम राहणार आहे. की काय करायचंय मला की इथे टॅन किंवा कॉटच्या फॉर्म मध्ये हा जो ब्रॅकेट मधली जी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत त्याला मला एकतर टॅन किंवा कॉट मध्ये कन्वर्ट करायचं. ओके मग बघा वन प्लस कॉस एक्स, आता माहिती आपल्याला फॉर्म्युला टू कॉस स्क्वेअर एक्स बाय टू, ठीक आहे. वन प्लस कॉस एक्स म्हणजे काय, टू कॉस स्क्वेअर एक्स बाय टू. आता बघा डिनॉमिनेटर मध्ये बघा काय करायचंय, हा जो साईन ऑफ एक्स आहे त्याला काय लिहिणार मी, साईन टू थिटाचा फॉर्म्युला वापरणार. साईन ऑफ टू थिटाचा फॉर्म्युला टू साईन थिटा बाय टू म्हणजेच काय, थिटा इंटू कॉस ऑफ थिटा. ओके टू थिटा बाय टू म्हणजे हाफ अँगलचा फॉर्म्युला, इथे टू थिटा असेल तर इकडे थिटा येणार आहे म्हणजे हाफ होणार, हे लक्षात घ्यायचे. ओके मग बघा टू साईन ऑफ एक्स होता तर काय होईल, एक्स बाय टू इंटू कॉस ऑफ एक्स बाय टू. ओके विच इज इक्वल्स टू बघा टॅन इनवर्स ऍज इट इज, हा इथे बघा न्युमरेटर मध्ये आहे हा कॉस स्क्वेअर, इथे कॉस एक एक कॉस कॅन्सल होईल, कॉस ऑफ एक्स बाय टू वरती न्युमरेटर मध्ये स्क्वेअर आहे, ठीक आहे. हा टू टू कॅन्सल होईल, न्युमरेटर मध्ये राहील कॉस ऑफ एक्स बाय टू आणि डिनॉमिनेटर मध्ये साईन ऑफ एक्स बाय टू. कॉस ऑफ एक्स बाय टू डिनॉमिनेटर मध्ये राहणार आहे साईन ऑफ एक्स बाय टू. ओके विच इज इक्वल्स टू बघा विच इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऍज इट इज आणि कॉस अपॉन साईन काय असणार आहे, कॉट ऑफ एक्स बाय टू. ओके कॉस अपॉन साईन इज कॉट, ठीक आहे. तर टॅन इनवर्स ऑफ, आता या कॉटला काय करायचे, टॅनच्या फॉर्मॅट मध्ये लिहायचे, कसं लिहिणार टॅन ऑफ पाय बाय टू मायनस एक्स बाय टू. ओके विच इज इक्वल्स टू टॅन इनवर्स, टॅन कॅन्सल होईल आणि मला काय भेटेल पाय बाय टू मायनस एक्स बाय टू, ठीक आहे. इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आणि ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन जर सोबत आलेले असतील तर कॅन्सल होता. तर बघा आता मला वाय भेटला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये, वाय इज इक्वल्स टू पाय बाय टू मायनस एक्स बाय टू. तर याला डिफरेंशिएट करायचे, बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, ठीक आहे. आता याला आपण डिफरन्शिएट करणार आहे, ठीक आहे. डिफरन्शिएट आपला मेन क्वेश्चन डिफरन्शिएशनचा आहे, ठीक आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वेगळे, जो दिलेला फंक्शन आहे वाय त्याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं, डिवाइड बाय एक्स फाइंड करायचं. त्यासाठी आपण वाय ला काय करणार आहे अगोदर सिम्प्लिफाईड करणार आहे. ओके तर काय भेटेल, डीवाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ पाय बाय टू मायनस एक्स बाय टू, विच इज इक्वल्स टू डेरिवेटिव्ह ऑफ पाय बाय टू इज झिरो मायनस वन बाय टू इंटू एक्स चा डेरिवेटिव्ह वन. ओके तर डीवाय बाय डी एक्स काय भेटला मला, मायनस वन अपॉन टू. ओके डीवाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू मायनस वन बाय टू, हे झालं फायनल आन्सर, डीवाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू मायनस वन अपॉन टू. तर बघा अशा प्रकारे हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, सिम्पल आहेत, पॅटर्न सेम आहे क्वेश्चन नंबर सेवन मध्ये, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता आपण. ओके नेक्स्ट आय थिंक क्वेश्चन सेवन सम कम्प्लीट होत आलेला आहे, तर आज आपण क्वेश्चन सेवन कम्प्लीट करूया. ओके नेक्स्ट बघूया नंतर. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आता तुमच्या समोर, बघा काय दिलेलं आहे, कॉट इनवर्स, ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं अशा टाईपचा क्वेश्चन आला तर सेम सगळीकडे. ओके आता इथे बघा अंडर रूट मध्ये वन प्लस साईन फोर एक्स अपॉन थ्री प्लस अंडर रूट मध्ये वन मायनस साईन फोर एक्स अपॉन थ्री, ठीक आहे. अंडर रूट मध्ये आहे थोडस, तर आपण काय करूया त्याला अगोदर कन्वर्ट करून घ्यायचं. ओके बघा हा क्वेश्चन थोडासा मोठा जाईल, तर त्याला काय करायचं, पहिल्यांदा पहिली स्टेप तर आपली सिम्पल असणार आहे, ठीक आहे. जी लेट पहिल्यांदा फर्स्ट लेट वाईज पुस्तू दिलेला क्वेश्चन लिहिणार आहे आपण. ओके कॉट इनवर्स ऑफ जे काय आहे ते ऍज इट इज लिहायचंय, तर काय आहे वन प्लस साईन फोर एक्स अपॉन थ्री. ओके अंडर रूट मध्ये बघा प्लस अंडर रूट ऑफ वन मायनस साईन फोर एक्स अपॉन थ्री. ओके समजतंय का सर्वांना, बघा लक्ष द्या कमेंट मध्ये सांगत चला. डिनॉमिनेटर मध्ये बघा अंडर रूट मध्ये वन प्लस साईन फोर एक्स अपॉन थ्री. ओके मायनस अंडर रूट ऑफ वन मायनस साईन फोर एक्स अपॉन थ्री. तर बघा आपल्याला काय करायचंय, आता हा जो वन प्लस, तर पहिल्यांदा आपण फाइंड करूया वन प्लस साईन फोर एक्स अपॉन थ्री इज इक्वल्स टू, बघा वन प्लस साईन फोर एक्स अपॉन थ्री. तर बघा असा काही फॉर्म्युला आपल्याकडे नाही वन प्लस साईनचा, मग त्याला काय करूया आपण वन प्लस कॉस मध्ये कन्वर्ट करूया. तर बघा कसं कन्वर्ट करणार आहे, वन प्लस साईनच्या जागी काय लिहिणार कॉस ऑफ पाय बाय टू मायनस फोर एक्स अपॉन थ्री, ठीक आहे ना. कॉस ऑफ पाय बाय टू मायनस थीटा इज नथिंग बट साईन थीटा. ओके तर असं लिहिणार आहे वन प्लस, मग विच इज इक्वल्स टू, बघा आता वन प्लस कॉस थीटा काय असतो, वन प्लस कॉस ऑफ थीटा काय असतो, वन प्लस कॉस थीटाचा फॉर्म्युला आताच आपण बघितले, बघा की वन प्लस कॉस थीटा जो काय आहे तो काय असतो,
2 cos square theta by 2, ओके 2 cos square theta by 2, theta म्हणजे काय, जो काय angle आहे, हा angle काय आहे, pi by 2 minus 4x upon 3, हा होईल pi by 4 minus 2x upon 3, 2 ने divide केलं, ओके हे बघा pi by 2, by 2 म्हणजे काय होईल, हा 4 आणि minus 4x upon 3 into 2 divided by 2 करते, 2 ने cancel होईल, ओके तर हा होईल तुमचा minus 2x upon 3, ओके which is equals to बघा हा झाला 2 cos square pi by 4 minus 2x upon 3, yes आता मला काय भेटला 1 plus sin 4x upon 3 भेटला, असंच बघा तुम्हाला काय करायचं 1 minus sin 4x upon 3 फाइंड करायचं, ओके तर 1 minus sin 4x upon 3 बघा काय असणार आहे, 1 minus sin 4x upon 3 is equals to बघा 1 minus sin 4x upon 3, 1 minus sin च्या जागी काय करणार आहे मी cos pi by 2 minus 4x upon 3, इथे लक्षात आता cos of pi by 2 minus theta काय असणार आहे, sin theta असणार आहे, ओके व्हिच इज इक्वल्स टू 1 minus cos theta असतो 2 sin square theta by 2, ओके म्हणजे काय होणार आहे pi by 4 minus आता 4x upon 3 म्हणजे काय होणार आहे 2x upon 3, ओके तर हा झाला 2x upon 3 व्हिच इज इक्वल्स टू बघा ठीक आहे 1 plus sin 4x upon 3 भेटला, 1 minus sin 4x upon 3, ओके इथे नाव लिहायचे ठीक आहे, तर नाव आपण हे फाइंड करून घेतले, आता सबस्टिट्यूट करूया, ओके बघा मग देअरफोर y इज इक्वल्स टू बघा y इज इक्वल्स टू काय भेटणार आहे, आता y काय आहे बघा अंडर रूट मध्ये ठीक आहे, कॉट इनवर्स ऑफ अंडर रूट मध्ये 1 plus sin 4x upon 3 plus अंडर रूट मध्ये 1 minus sin 4x upon 3, ते व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया बघा y इज इक्वल्स टू कॉट इनवर्स ऑफ अंडर रूट मध्ये काय आहे 1 plus sin 4x upon 3 आणि त्याची व्हॅल्यू बघा ठीक आहे, इथे बघा 1 plus sin 4x upon 3 जस्ट दिलेले आपल्याला जस्ट मोमेंट, ओके बघा इथे अंडर रूट मध्ये 1 plus sin 4x upon 3 आहे, त्याची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 2 cos square pi by 4 minus 2x upon 3, ओके तर ती व्हॅल्यू लिहिणार आहे आपण 2 cos square pi by 4 minus 2x upon 3, ओके हा आहे तुमची व्हॅल्यू, मायनस आहे का न्यूमरेटर मध्ये बघा प्लस असेल ठीक आहे, प्लस अंडर रूट मध्ये परत दुसरी टर्म आहे ही, आता इथे 1 minus sin 4x upon 3 त्याची व्हॅल्यू काय आहे 2 sin square pi by 4 minus 2x upon 3 ठीक आहे, जे काही व्हॅल्यूज आहेत या सबस्टिट्यूट करायच्या, तर बघा डिनॉमिनेटर मध्ये परत अंडर रूट मध्ये 1 plus sin, ओके 1 plus sin 4x upon 3 त्याची व्हॅल्यू काय आहे 2 cos square ठीक आहे, 2 cos square pi by 4 minus 2x upon 3, ओके इथे आता मायनस आहे ठीक आहे, सेम आहे 2 sin square pi by 4 minus 2x upon 3 ठीक आहे, पूर्ण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेले आहेत बघा काय भेटेल व्हिच इज इक्वल्स टू, आता बघा आपल्याला काय भेटणार आहे, आता इथे बघा cot इनवर्स एज इट इज ब्रॅकेट मध्ये हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाला तर काय होईल हा रूट 2 cos ऑफ y by 4 minus 2x upon 3 ठीक आहे ना, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, प्लस न्यूमरेटर मध्ये बघा प्लस इथे बघा या टर्मचं रूट 2 इंटू साइन ऑफ, आता साइन स्क्वेअरचा काय होणार आहे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल पाय बाय 4 मायनस 2x अपॉन 3, डिनॉमिनेटर मध्ये बघा डिनॉमिनेटर मध्ये परत इथे होईल रूट 2 इंटू कॉस स्क्वेअर कॅन्सल होईल स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट, तर काय राहणार आहे पाय बाय 4 मायनस 2x अपॉन 3 मायनस रूट 2 इंटू साइन ऑफ पाय बाय 4 मायनस 2x अपॉन 3, ओके लक्षात आलं का बघा हा कॉस स्क्वेअर आहे इथे पण साइन स्क्वेअर सगळीकडे, तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, मग बघा व्हिच इज इक्वल्स टू कॉट इनवर्स ऑफ, आता इथून हा रूट टू रूट टू बघा न्यूमरेटर मधून आणि डिनॉमिनेटर मधून रूट टू कॉमन निघेल आणि तो कॅन्सल होईल, थ्रू आउट कॅन्सल झाला, तर बघा न्यूमरेटर मध्ये राहणार आहे कॉस ऑफ पाय बाय 4 मायनस 2x अपॉन 3 ठीक आहे, प्लस रूट टू कॅन्सल झालेला, आता थ्रू आउट आपण रूट टू ला कॅन्सल केले बघा तर इथे राहणार आहे साइन ऑफ पाय बाय 4 मायनस 2x अपॉन 3 आणि डिनॉमिनेटर मध्ये राहणार आहे कॉस ऑफ पाय बाय 4 मायनस 2x अपॉन 3, फक्त इथे काय आहे मायनस आहे बघा साइन ऑफ पाय बाय 4 मायनस 2x अपॉन 3, आता बघा हा जो काही टर्म आहे आता इथे कॉट इनवर्स आहे तर आपल्याला इथे काय आणलं पाहिजे एकतर कॉट किंवा टॅनच्या फॉर्म मध्ये आणलं पाहिजे, इथे बघा तुम्हाला इथे दिसेल कॉस, ओके तर बघा जस्ट इथे बघा काय आहे कॉस, इथे काय साईन,
इथे पण कॉस्ट इथे साईन, जर मी याला थ्रू आउट कॉस्ट ने मल्टीप्लाय केलं तर बघा काय होईल, सॉरी डिवाइड केलं तर थ्रू आउट कॉस्ट ने डिवाइड करूयात, कॉस इनवर्स म्हणजे कॉस ऑफ पाय बाय फोर मायनस टू एक्स अपॉन थ्री ने डिवाइड करतोय, कॉस म्हणजे फक्त कॉस नाही, कॉस ऑफ पाय बाय फोर मायनस टू एक्स अपॉन थ्री डिवाइड केलं तर इथे राहणार आहे वन प्लस इथे काय होणार आहे टॅन ऑफ पाय बाय फोर मायनस टू एक्स अपॉन थ्री. ओके आणि डिनॉमिनेटर मध्ये बघा काय राहील इथे वन मायनस टॅन ऑफ पाय बाय फोर मायनस टू एक्स अपॉन थ्री. ठीक आहे आता आपल्या फॉर्मॅट मध्ये आलेलं आहे बघा इथे काय कॉट इनवर्स ऑफ. ओके तर इथे बघा कॉट आहे हा तर कॉट इनवर्स ऑफ. आता इथे बघा वन प्लस तुमच्याकडे फॉर्म्युला बघा टॅनचा एक त्याला बघा कसं कन्वर्ट करायचं या वनला आपण काय करतो आता टॅन पाय बाय फोर लिहितो. ठीक आहे हे कन्वर्जन आपण केलेलं आहे की जर वन प्लस टॅन थीटा आपण वन मायनस टॅन थीटा असेल त्याला कन्वर्ट कशामध्ये करतो टॅन ए मायनस टॅन बी मध्ये. हा झाला टॅन पाय बाय फोर प्लस टॅन ऑफ पाय बाय फोर मायनस टू एक्स अपॉन थ्री डिवायडेशन मध्ये काय असणार आता हा वन ऍज इट इज मायनस इथे काय लिहायचा टॅन पाय बाय फोर. ओके टॅन पाय बाय फोर काय असतो वन इंटू टॅन ऑफ पाय बाय फोर मायनस टू एक्स अपॉन थ्री. आता बघा टॅन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला असतो टॅन ए प्लस टॅन बी अपॉन वन मायनस टॅन ए टॅन बी. ओके विच इज इक्वल्स टू कॉट इनवर्स ऑफ टॅन ऑफ ए काय आहे पाय बाय फोर प्लस ठीक आहे ना टॅन ऑफ ए प्लस बी टॅन ए प्लस टॅन बी अपॉन वन मायनस टॅन ए टॅन बी पाय बाय फोर मायनस टू एक्स अपॉन थ्री. ठीक आहे ना टॅन ऑफ ए प्लस बी बघा टॅन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे टॅन ऑफ ए प्लस बी इज इक्वल्स टू टॅन ए प्लस टॅन बी अपॉन वन मायनस टॅन ए टॅन बी. ठीक आहे ना टॅन ए इंटू टॅन ऑफ बी हा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे टॅन ऑफ ए प्लस बी चा तर हा वापरायचा इथे त्याच्या जागी काय लिहिणार आहे मग टॅन ऑफ ए प्लस बी लिहायचे. ओके तर टॅन ऑफ ए प्लस बी लिहिला आता बघा हा काय होईल कॉट इनवर्स ऑफ टॅन ऑफ हा पाय बाय फोर प्लस पाय बाय फोर झाला पाय बाय टू मायनस टू एक्स अपॉन थ्री. आता बघा टॅन मध्ये आहे. ओके मग काय करावं लागेल इथे कॉट इनवर्स आहे ते टॅन चालेल का मला कॉट मध्ये कन्वर्ट करावं लागेल मग मी काय करेल बघा कॉट इनवर्स याला काय लिहितो कॉट ऑफ बघा टॅन ला कॉट मध्ये कसं लिहिणार कॉट ऑफ पाय बाय टू मायनस थीटा पाय बाय टू मायनस थीटा काय आहे पाय बाय टू मायनस टू एक्स अपॉन थ्री. आता थीटा काय इथे बघा इथे जो थीटा आहे तो काय आहे म्हणजे इथे अँगल टॅनचा अँगल काय आहे पाय बाय टू मायनस टू एक्स अपॉन थ्री ऑलरेडी तो आहे पाय बाय टू मायनस टू एक्स अपॉन थ्री आपण त्याला काय लिहितो टॅन थीटा ला लिहितोय कॉट ऑफ पाय बाय टू मायनस थीटा. ओके मग बघा विच इज इक्वल्स टू हा कॉट कॉट कॅन्स कॉट आणि कॉट इनवर्स कॅन्सल होईल आणि काय राहणार आहे हा पाय बाय टू मायनस ऑफ दिस. ओके तर हा पाय बाय टू कॅन्सल होईल आपल्याला काय भेटणार आहे वाटलं तर अगोदर लिहून घेऊया कॉट इनवर्स ऑफ कॉट तर इथे हा पाय बाय टू कॅन्सल होईल हा पाय बाय टू हा मायनस पाय बाय टू इथे मायनस मायनस प्लस टू एक्स अपॉन थ्री विच इज इक्वल्स टू कॉट इनवर्स आणि कॉट कॅन्सल झाला तर काय राहिला टू एक्स अपॉन थ्री तर वाय इज इक्वल्स टू बघा काय भेटला मला टू एक्स अपॉन थ्री. तर याला आता आपण काय करणार आहे डिफरन्शिएट करणार आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट. ओके याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स मग बघा काय भेटेल डी वाय बाय डी एक्स आता सिम्पल आहे डेरिव्हेटिव्हचा पार्ट डी बाय डी एक्स ऑफ टू एक्स अपॉन थ्री. ओके तर डेरिव्हेटिव्हचा पार्ट सिम्पल आहे टू बाय थ्री कॉन्स्टंट बाहेर आला एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन. ओके तर डीवाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू टू बाय थ्री. ठीक आहे सिम्पल पार्ट होता डेरिव्हेटिव्हचा तर आला असेल लक्षात तुमच्या आता बघा इथे अशा टाईपचे क्वेश्चन्स होते काही क्वेश्चन नंबर सेव्हन इथे कम्प्लीट झालेला आहे. ओके तर क्वेश्चन नंबर एट आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये क्वेश्चन नंबर एटला घेऊया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि सर्वांपर्यंत माहिती पोहोचवा आपल्या परिवर्तन बॅच बद्दल. ठीक आहे तर बॅच जी आहे ती 15 ऑगस्टला सुरुवात होणार आहे. ठीक आहे तर